हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सेतू अभ्यास 2023, विषय मराठी, इयत्ता 8वी. मराठी विषयाची जी उत्तर चाचणी आलेली आहे, तर उत्तर चाचणीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. याखाली विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. खाली दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या कृती सोडव. हा परिच्छेद आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे आणि दिलेल्या कृती सोडवायच्या आहे. एक नंबर दिलेला आहे वाचनाचे फायदे. तर आपल्याला या ठिकाणी वाचनाचे फायदे सांगितलेले आहेत. तर वाचनाचे फायदे आहे, ज्ञान समृद्ध होते. दुसरा फायदा आहे, प्रगतीच्या वाटा खुल्या होतात. आणि तिसरा वाचनाचा फायदा सांगता येईल, विचारांच्या कक्षा रुंदावतात. यानंतर यात खाली 2 नंबर दिलेला आहे वैचारिक बैठक तयार होण्याची कारणे. तर वैचारिक बैठक तयार होण्याची कारणे आपल्याला या 2 ओळींमध्ये दिलेली आहेत. तर आपल्याला ती अशी सांगता येईल की वाचनानंतर मनन चिंतन करणे, आणि दुसरं आहे चिंतनातून सुचणाऱ्या विचारांच्या नोंदी टिपून ठेवणे, यामुळे वैचारिक बैठक तयार होते. यानंतर यात खाली 3 नंबर दिलेला आहे आपल्याला या जो परिच्छेद आलेला आहे, या परिच्छेदाला योग्य शीर्षक द्यायचे आहे. तर आपल्याला याला शीर्षक देता येईल, वाचाल तर वाचाल. यानंतर याच पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे खालील कवितेचे समजपूर्वक वाचन करून त्यावर आधारित कृती सोडव. आपल्याला ही कविता व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित हे ज्या काही कृती दिलेल्या आहेत तर या सोडवायच्या आहे. तर याच प्रश्न क्रमांक 2 खाली 1 नंबर दिलेला आहे जोड्या जुळव. अ गटामध्ये दिलेला आहे कवेत अंबर घेताना, तर याची योग्य जोडी आहे पाय जमिनीवर असावेत, काळीज काढून देताना ओठावर हसू असावे, शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा. आणि 4 नंबर आहे इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात. यानंतर याच खाली 2 नंबर दिलेला आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्याली. तर आपल्याला त्या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या या पद्धतीनं लिहिता येईल, अत्तर उत्तर, ताऱ्यांची स्वप्नांची, घेताना देताना, जाताना देताना. यानंतर आपल्याला याच खाली याच कवितेवर आधारित 3 नंबर दिलेला आहे खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिही. तर या ओळींचा जो काही अर्थ समजला आहे तर तो आपल्याला लिहायचा आहे. तर या ओळींचा समजलेला अर्थ आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, आपण जीवनात असे काहीतरी करून जायला हवे की या जगातून शेवटचा निरोप घेताना सगळ्या जगाला आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, आपल्या आठवणीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. यानंतर याच खाली 4 नंबर दिलेला आहे संकटास न घाबरता कशा प्रकारे तोंड द्यावी, याविषयी तुमचा अनुभव लिही. तर आपल्याला अनुभव द्यायचा आहे, तर एक आपण असाच काहीतरी एक अनुभव या ठिकाणी देऊ शकतो. नमुना दाखल तुम्ही हा अनुभव, किंवा तुम्हाला जर वाटलं दुसरा अनुभव लिहायचा आहे तर तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे व्याकरणावर आधारित खालील कृती सोडव. अ दिलेला आहे कंसात दिलेल्या विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य तयार कर. एक उद्गारवाचक चिन्ह आहे, दुसरं प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर यांचा उपयोग करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. तर या पद्धतीने आपल्याला 2 वाक्य तयार करता येऊ शकतात. याच खाली आपल्याला ब दिलेला आहे तक्ता पूर्ण कर. शब्द दिलेला आहे घोड्याने, तर सामान्य रूप आहे घोडा. टेबलावर, तर याचे सामान्य रूप आहे टेबल. यानंतर आपल्याला याच खाली क दिलेला आहे गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटीतली. तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द, तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे आपण. यानंतर याच खाली ड दिलेला आहे खालील कंसातील अव्ययांचे वर्गीकरण करून योग्य चौकटीतली. त
तर हे अव्यय आपल्याला योग्य चौकटीमध्ये लिहायचे आहे. तर यापैकी क्रियाविशेषण अव्यय आहे तेथून, शब्दयोगी अव्यय आहे घरावर, केवल प्रयोगी अव्यय आहे वा अरे रे, आणि उभयन्वयी अव्यय आहे किंवा. आपल्याला पुढच्या पानावर ई दिलेला आहे. कंसातील योग्य वाक्प्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. यापैकी आपण आधार देणे यावर काय करू, याच वाक्यावरून दुसरं वाक्य तयार करू, तर आपल्याला ते वाक्य तयार करता येईल. दुःखी कष्टी लोकांना बाबा आमटे यांनी आधार दिला. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. खालील चौकटीतील मन शोध व लिही. आता या चौकटीमध्ये एक मन लपलेले आहे, ती शोधायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. तर या चौकटीमध्ये एक मन आहे, तर तिचं नाव आहे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. यानंतर आपल्याला याच खाली फ दिलेला आहे. खालील वाक्यातील उद्देश आणि विधेय शोधून लिही. तर या वाक्यामध्ये उद्देश आहे अन्वेषा आणि विधेय आहे हुशार मुलगी आहे. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. खाली दिलेल्या उपयोजित लेखनावर आधारित कृती सोडव. अ दिलेला आहे, तुझ्या आवडत्या ठिकाणी सहलीला जाण्याविषयी तुझ्यातील व तुझ्या बहीण किंवा भाऊ यांच्यातील संवाद तयार कर व लिही. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक काल्पनिक संवाद देत आहे, तुम्ही या पद्धतीने तो लिहू शकता. यानंतर आपल्याला याच खाली ब दिलेला आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन कर. आपल्याला या ठिकाणी मुद्दे दिलेले आहे, तर याच्या आधारे आपल्याला कथालेखन करायचं आहे. तर आपल्याला हे कथालेखन या पद्धतीने करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.